टायनी शाशा चला उठा टाइम तर बघा मला अजून थोडं झोपायचं आई एवढ्या लवकर का गं आई काही नाही हा चला उठा आता उशीर झालाय उठा आणि लवकर ब्रश करा आणि लवकर आंघोळही करा तुम्हाला शाळेत कालसारखं उशिरा जायचंय का कस तरी तयार झालो आपण 5 मिनिटात पोहोचू हा तिकडे म्हणजे आपल्याला उशीर नाही झालाय ना नाही अजून थोडा वेळ आहे पण आपण मुश्किलीने पोहोचलोय हा नशीब आपलं हो पण ही एक सवय बनत चाललीये 5 मिनिटं सुद्धा उशीर झालेला चांगला नाहीये मुलांना थोडासाच तर उशीर झालाय आई ही काही मोठी गोष्ट नाहीये तू असा विचार करतोस थोडा उशिराने काय फरक पडणार आहे ठीक आहे शाळेत पोहोचायला अजून थोडा वेळ बाकी आहे तोपर्यंत मी तुम्हाला गोष्ट सांगते पण आई ही काय गोष्ट सांगायची वेळ आहे हा आहे ना आता ऐक एका दाट जंगलात सशांची एक वस्ती होती सशांचा राजा खूप सफेद होता अगदी एक राजा सारखा तो सर्व दुसऱ्या सशांची काळजी घ्यायचा रोज सकाळी सकाळी तो सर्व सशांना मीटिंग साठी बोलवायचा माझे प्रिय ससे बांधव या वर्षी खूप चांगला पाऊस पडला आहे म्हणून सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप चांगले जाणार आहे होय महाराज जंगल मध्ये सगळं काही शांतीपूर्ण चाललंय ते आता पुरत आहे पण तुम्हाला माहित आहे का डोंगरा मागे कोल्हे दडलेलेत कोल्हे आपण जरा लक्षपूर्वक राहिलं पाहिजे त्याच वस्ती मध्ये एक हेक्टर नावाचा ससा राहत होता तो खूप आळशी ससा होता मीटिंगला जायचं नाही म्हणून उशिरा पर्यंत झोपून राहायचा ए हेक्टर तू अजून झोपलास का रे अरे मीटिंगला जायचं नाही का रे बाबा उठकी चल जायतून मला झोपायचंय ए रत्तळ्या अरे उठकी ए आळशी माणसा मला झोपायचंय तसंही मीटिंग मध्ये तर काही खास घडतच नसत ए अरे मीटिंग लई महत्वाची असते महाराज आपल्याला लई महत्वाच्या गोष्टी सांगत असतात तू मीटिंगला येत नाही कारण रत्तळ्या तुले आळशी आहेस आहे तर तुला काय फरक पडतोय त्याच्याने अरे मित्रा एवढा आळशी राहू नको नाहीतर एक दिवस अशा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकशील ना तुम्ही सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही सर्वांनी ही गाजर गोळा केली आहेत आपल्याला यांची गरज आहे आता येणाऱ्या थोडा दिवसात खूप पाऊस पडणार आहे तर आपल्याला कुठे बाहेर जाता येणार नाही आपले महाराज किती हुशार आहेत त्यांना माहित होतं की पाऊस लवकर करा सगळ्या गाजरांना आपल्या किचन मध्ये घेऊन चला कारण आता लवकरच पाऊस पडणार आहे अरे तू आता आलास वई कोणाला काही सांगायची गरज नाहीये तू हे गाजर नाही घेतलं पाहिजे कारण यासाठी तू काहीच मदत नाही केली मग काय झालं हे सगळ्यांसाठी आहे समजलास हे चुकीचं आहे बर का मग आता तू माझी तक्रार करणार आहेस अरे मित्र मी का तक्रार करू तुझं काय ते आता तूच बघून घे आता कोणत्याही वेळी ते कोल्हे आपल्यावर आक्रमण करू शकतात त्यामुळे अरे बापरे ते कोल्हे आले वाटत आता अरे बापरे हे तर कोल्हे आहेत आपल्याला लवकरच इथून पळून गेलं पाहिजे पण आपण जाणार तरी कुठे आपण दरीच्या पलीकडे जाऊन त्यांना चकवा देऊ म्हणजे आपण त्यांच्या हाती लागणार नाही आणि ते पळून जातील इथून चला पळा माझ्या मागे या लवकर करा गाई करा राजाजी आपल्यापैकी एक जण नाहीये कोण हेक्टर राजाजी तो इथे का नाही आहे बर तो त्याच्या गुफेत अजूनही झोपलाय काय आता परत जाण्याची ही योग्य वेळ नाही तू त्याला वाचवू इच्छितोस का नाही राजा मला माझा जीव लय मोलाचा आहे ससे कुठे आहेत इथे तर कुणीच नाहीये त्यांना कसं तरी कळलं असावं की आपण इथे येणार आहोत म्हणून मला असं वाटतंय की ते इथून पळाले ओ आपला वेळ सगळा फुकट गेला चला आता आपण परत जाऊया काय झालं कुठे गेले सगळे जण चला कोणीतरी आहे इथे म्हणजे आपला वेळ फुकट गेला नाही तर अरे वा शिकार खूप गुबगुबीत आणि लुसलुशीत आहे या गोष्टीतून तुम्ही काय शिकला बोला आपण आळशी नाही बनला पाहिजे आपल्याला सगळं वेळेत केलं पाहिजे हो हेक्टर आळशी होता आणि एकही काम वेळेवर नाही करायचा म्हणून त्याला त्याचा जीव गमवावा लागला आम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही आई हाय
मी आहे शायनी। जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका।